नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पडवाल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा मित्रांनो, एक्सेल शीटमध्ये आपल्याला सही घ्यायची आहे आणि या ठिकाणी जाड्या बॉर्डर कशा करायच्या, थोडं आकर्षक कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, तर चला सुरुवात करूया आपण. बघा मित्रांनो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून हिट बटन दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ओके, चला तर बघा, ही एक्सेल शीट बनवलेली आहे. या एक्सेल शीटला थोडंसं आकर्षक बनवूया, म्हणजे सही कशी घ्यायची आणि याच्यामधले जे बॉर्डर्स आहेत ते थोडेसे जाड्या करून थोडंसं एक्सेल शीट आकर्षक कसं करायचं. तर बघा, इथून अनुक्रमांकाला क्लिक करून हे पूर्ण शीटला हे ओढून घ्यायचं. ठीक आहे, पूर्ण शीटला आपण असं ओढून घ्यायचं. बघा, इथे ओढून घेतलं. त्याच्यानंतर खाली टूल्स आहे, या टूल्सला जाणे. टूल्सला गेल्याच्यानंतर होममध्ये एकदम खाली बघा, इथे बॉर्डर आहे. याच्यातली चार नंबरची बॉर्डर आधी यूज करून टाकायची. ही चार नंबरची बॉर्डर संपूर्ण बाहेरून असते. ओके, त्याच्यानंतर अनुक्रमांकापासून ते इथं शेरापर्यंत हे ओढत घेऊन जायचं. ओके, परत टूल्समध्ये जाऊन तीच बॉर्डर यूज करायची. आता बघा, प्रत्येकच बॉर्डर ही जाड करायची नाही, चांगली दिसत नाही. फक्त एक एक कॉलम आपण हे सिलेक्ट करूया, अनुक्रमांकाचा सोडून जनरल रजिस्टर नंबर असं सिलेक्ट केल्याच्यानंतर जाडी बॉर्डर. त्याच्यानंतर विद्यार्थी नाव सोडूया आपण, इयत्ताला सिलेक्ट केल्याच्यानंतर जाडी बॉर्डर. ठीक आहे, त्याच्यानंतर जन्मदिनांक सिलेक्ट केलं, जाडी बॉर्डर. महिना सिलेक्ट केला आणि इथे जाडी बॉर्डर. ठीक आहे, त्याच्यानंतर आईचे नाव, जाडी बॉर्डर. ओके, एक 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 कॉलम तुम्ही सोडून, एक कॉलम ड्रॉप करून तुम्ही अशा जाड्या बॉर्डर द्यायच्या आहेत. ओके, आता आपण सही कशी करणार ते बघूया. ओके, आता एक शेवटचं राहिले, लास्ट सेरा कॉलम. यस, सेरा कॉलम. हे बघा, अशा प्रकारे आता जाड्या बॉर्डर दिल्यामुळे थोडीशी तुमची शीट छान दिसायला लागलेली आहे. ओके, आता आपण सही कशी करायची ते बघूया. हे सगळं डब्ल्यू पी एस ऑफिसमधील एक्सेलमध्ये आपण करत आहोत. बघा, याला सिलेक्ट केलं, एवढा भाग सिलेक्ट करूया, एवढ्याच भागामध्ये आपल्याला सही शिक्का घ्यायचा आहे. ओके, सही शिक्का आपल्याला इथे घ्यायचा आहे, तर तो कसा घ्यायचा बघूया. बघा, खाली तीन कॉलम आपण आखलेले आहेत, एक्स्ट्रा तीन कॉलम. नाहीतर तुम्ही कॉलम सोडूनसुद्धा खालीसुद्धा घेऊ शकता, असं काही नाही की बघा कॉलममध्येच घ्यावं. तर एवढं कॉलम सोडलं, टूल्समध्ये गेलो. टूल्समध्ये खाली बघा, सुरुवातीला एकदम मर्ज करून घ्यायचं. ठीक आहे, कॉलम मर्ज केले. त्याच्यानंतर इथे साईज आपण 16 घेऊया, साईज 16. त्याच्यानंतर इथे बोल्ड अक्षर बोल्ड करा. त्याच्यानंतर इथे कलर आहे, याच्यामध्ये तीन टिंबाला जाऊन इथे ब्ल्यू कलर द्या. त्याच्यानंतर अलाइनमेंट बघा, इथे तीन टिंबाला जाऊन इथे ही शेवटची अलाइनमेंट यूज करायची आहे, जिथे माऊस दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी ती अलाइनमेंट यूज करायची. आणि आता एकदा जाडी बॉर्डर पण देऊन टाका, म्हणजे थोडंसं अजून आकर्षक दिसेल. कीबोर्डला क्लिक करा. हा बघा कीबोर्ड. बघा, इथे शिक्का घेण्यासाठी इथे तुम्ही आता पद लिहायचे, मुख्याध्यापक. ओके, बघा इथे कीबोर्डचा एंटर मारू नका, तुम्ही बाहेर पडाल. हा एंटर मारायचा आहे. हा बघा, जो इथे या बॉक्समध्ये दिसतोय तो एंटर. ठीक आहे, इथे शाळेचं नाव टाका, जीप शाळा. ओके, त्याच्यानंतर हाच एंटर मारा, इथे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी. ओके, आणि एंटर. बघा, हे झालं तुमचा शिक्का. ठीक आहे, मधी मधी सेव्ह करा. इथे वर बघा सेव्हचं बटन आहे, सेव्ह करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, बाहेर पडून एका कोऱ्या कागदावर सही करायची आहे आणि फोटो काढायचा आहे त्या सहीचा. बघा, या ठिकाणी मी ही एक सही आहे, समजा या सहीचा मी काय करतो, फोटो काढतो. तर हे फोटो काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आजूबाजूला काही नको यायला. ठीक आहे, आजूबाजूचे जर सही आल्या तिथे तर मग ते होणार नाही. तर ही सही घेऊया आपण. ओके, ही सही आपण घेतली.
नंतर तुम्हाला जर वाटलं तर तिला क्रॉप करून घ्या, कारण आजूबाजूचा जर काही कंटेंट आला तर तो येऊ शकतो। तर इथे बघा गॅलरीमध्ये ओपन केलं, इथे एडिटचं बटन आहे, एडिटच्या बटनाला जाऊन इथे क्रॉप आहे, इथे क्रॉपला जाऊन एवढं भाग क्रॉप करून घ्या, बरोबर, ठीक आहे, आणि सेव्ह म्हणा। सेव्ह झालं, आता तुम्हाला जायचं आहे क्रोमला। ओके, क्रोमला गेलो आपण, तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल रिमू डॉट बीजीचा, नसेल पाहिला तर तुम्ही चेक करू शकता। इथे रिमू डॉट बीजी अशी वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे, रिमू डॉट बीजी, त्याच्यात जाऊन या ठिकाणी तुम्हाला अपलोड इमेज करायचं आहे। अपलोड इमेजला करा क्लिक, अपलोड इमेजला क्लिक केल्याच्या नंतर इथे ब्राउज, ब्राउजला गेला, ती सही घेतली, सहीला क्लिक करा, त्या सहीचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल, नेटवर्क चांगलं पाहिजे, सगळं व्यवस्थित होऊन जातं। ओके, त्याच्यानंतर इथे खाली डाउनलोड म्हणायचं, बघा त्या सहीचा बॅकग्राऊंड संपूर्ण रिमूव्ह झालेला आहे आणि फाईल डाउनलोडसुद्धा झाली आहे। आता आपल्याला जायचं आहे आपल्या एक्सेल फाईलमध्ये जिथे आपण काम करत आहोत त्या ठिकाणी, ठीक आहे। टूल्समध्ये जायचं बघा मित्रांनो, टूल्सला जाऊन इथे इन्सर्ट, ठीक आहे, इन्सर्टला गेल्याच्यानंतर इथे फ्लोटिंग पिक्चर, फ्लोटिंग पिक्चरला जायचं आहे, फ्लोटिंग पिक्चरला गेल्याच्यानंतर ही सही घ्यायची, डाउनलोड केलेली आणि ओके, बघा ही सही छोटी करा, बघा हे कॉर्नरला जे डॉट डॉट आलेले आहेत त्याने तुम्ही तिला लहान मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही करू शकता आणि ती अशी शिक्क्यावर ठेवायची। ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सही घेऊ शकता आणि बघा अशा प्रकारे आता तुमची फाईल दिसेल, ठीक आहे। अजून असेच अनेक चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, आणि आपल्या मित्रांना तर तुम्ही शेअर करणारच आहात। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ओके, बाय, टेक केअर।